नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण प्रीपोजिशनचा सेकंड पार्ट बघणार आहोत। बघा, याआधी आपण वेळेसंबंधी कुठले कुठले प्रीपोजिशन यूज करता येतील हे बघितलेलं आहे। आज आपण स्थळासंबंधी कोणते प्रीपोजिशन आपल्याला यूज करता येतात याबद्दल माहिती घेणार आहोत, त्यासोबतच त्याचे एक्झाम्पलसुद्धा मी देणार आहे। तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप कॉन्सन्ट्रेशनने। त्यामध्ये फर्स्ट बघूयात आपण इन, ॲट या दोन प्रीपोजिशनचा वापर नेमका कसा आणि कुठे करायला पाहिजे किंवा त्यामध्ये नेमका काय फरक असतो, तर आपण बघूयात ॲट नेमकं कुठे यूज करता येईल। टू रेफर टू नेम्स ऑफ विलेजेस, स्मॉल टाउन्स, एरियाज अँड नेम्स ऑफ स्मॉल प्लेस, म्हणजे ज्या लहान प्लेस असेल, लहान एरिया असेल, कोणती गोष्ट ज्यावेळेस दोन एरियांचा उल्लेख केलेला असेल त्यामध्ये लहान एरियाचा किंवा लहान गावाचा असेल, लहान सिटीचं असेल, अशा वेळेस जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याला ॲट यूज करायचं असतं। आणि त्यानंतर इन हे त्यासोबतच जेव्हा आपण मोठ्या शहराचा, मोठ्या म्हणजे गावाचा किंवा आहे उल्लेख केलेल्या वाक्यामधील लहान गावापेक्षा जिथं मोठ्या शहराचा यूज आपण केलेला असतो अशा ठिकाणी आपला नक्की यूज इनचा वापर करता येतो। तर आपण कसं एक्झाम्पलने बघूयात। बघा, ही लिव्ज ॲट हडपसर इन पुणे, म्हणजेच तो हडपसरमध्ये म्हणजे पुण्यामध्ये हडपसर येथे राहतो। म्हणजे पुणे ही मेन सिटी आहे तर त्यातील छोटा एरिया म्हणजे हडपसर, म्हणजेच मोठ्या सिटीसाठी इन आपण वापरतो त्याआधी, तर हडपसरच्या आधी आपण ॲट वापरतो। तुमच्या लक्षात आलं असेल की ॲट नेमकं केव्हा वापरायचं। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण, सी लिव्ज ॲट कन्नड इन औरंगाबाद, हे कन्नड आहे, मिस्टेक झालेली आहे इथे बघा, म्हणजेच ती औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड या तालुक्यामध्ये राहते। म्हणजे औरंगाबाद जिल्हा हा मोठा आहे तर तालुका हा छोटा प्लेस आहे, म्हणून आपण तालुक्याच्या आधी ॲट वापरलेला आहे, तर औरंगाबाद शहराच्या आधी आपण इन वापरलेलं आहे। त्यानंतर बघूयात आपण, सेम हे अँड ॲट अँड इनचं आहे हे सुद्धा। टू रेफर टू नेम्स ऑफ कंट्रीज, डिस्ट्रिक्ट, लार्ज सिटीज अँड नेम ऑफ लार्ज प्लेसेस, आपण वरती बघितलेलं आहे त्याचंच हे ट्रान्सलेशन आहे। त्यानंतर बघूयात आपण एक्झाम्पल, ही लिव्ज ॲट न्यूयॉर्क इन अमेरिका, सेम तसंच अमेरिका हा ही कंट्री आहे, त्यामध्ये न्यूयॉर्क हे शहर आहे आणि ते छोटं आहे, त्यामुळे आपण त्याआधी ॲट वापरलेलं आहे आणि अमेरिकेच्या आधी आपण इन वापरलेलं आहे। तर चला आपण नेक्स्ट बघूयात, इन अँड इन टूमधील फरक बघूयात। यामध्ये खूप विद्यार्थी मित्र कन्फ्यूज असतात नेमकं इन कधी वापरायचं आणि इन टू कधी वापरायचं। भरपूर जणांना असं वाटतं की इन हे सुद्धा म्हणजे कुठल्या एखाद्या खोलीमध्ये किंवा कशामध्ये तरी मध्ये जाण्यासाठी इन वापरतात, पण मित्रांनो त्यामध्ये थोडासा फरक आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा कुठलाही मार्क्स जाणार नाही। इन, इट इज यूज्ड टू रेफर टू थिंग्स ॲट रेस्ट ऑर बीइंग इनसाइड समथिंग, म्हणजे एक वस्तू दुसऱ्या वस्तूच्या आत असेल अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला इन वापरता येतं बघा। आणि इन टू कधी वापरायचं, तर त्याच वस्तूला गती असेल तरच आपल्याला इन टू वापरता येतं, म्हणजेच इन आणि इन टू मधील फरक तुमच्या लक्षात आला। तर आपण त्याचे एक्झाम्पल आता बघूयात की इन ही इज इन द रूम, म्हणजे बघा तो रूममध्ये आहे, म्हणजे एखाद्या म्हणजे रूममध्ये तो आहे, म्हणजे आत बसलेला आहे तो अशा पद्धतीने। अ बर्ड सॅट इन अ ट्री, एका ट्रीमध्ये म्हणजे हा पक्षी बसलेला आहे। आणि इन टू नेमकं केव्हा वापरायचं बघा, टू रेफर टू इंडिकेट्स मुवमेंट, हे हा वर्ड तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे जेव्हा आपल्याला मुवमेंट होत असेल म्हणजेच हालचाल होत असेल, गती होत असेल अशाच पद्धतीने किंवा अशाच सिच्युएशनमध्ये आपल्याला फक्त इन टू वापरता येईल। आपल्याला यावरती टेस्टसुद्धा आपण घेत असतो नेहमीच प्रत्येक लेक्चरवरती, खूप छान लक्षात असू द्या जेणेकरून तुमचे मार्क्स खूप कव्हर होतील। बघा येथे फरक आपण बघूयात इन टूचा नेमकं काय आहे। एक्झाम्पलनुसार, ही इज अ गोईंग इन टू द रूम, बघा इथे काय फरक आहे, तर तो रूममध्ये गेला म्हणजे बाहेरून आतमध्ये आला अशा पद्धतीने, म्हणजे त्याला गती होती, बाहेरून आतमध्ये येण्यापर्यंत तो चालत आलेला आहे, म्हणजेच तो इन टू हे प्रिपोजिशन आपल्याला तिथे अतियोग्य आहे। आणि जर ऑलरेडी तो रूममध्ये बसलेला असताना जर आपण त्याच्याबद्दल बोलत असतो तर आपण तिथे इन यूज करत असतो, आणि इन टू तो बाहेरून आत येऊन बसलेला आहे म्हणजे ही गोईंग, ही इज अ गोईंग इन टू द रूम, तो रूममध्ये जात आहे अशा पद्धतीने। तर इथे इन टू वापरायचं आहे, तसंच हे आहे तो लायब्ररीमध्ये जात आहे इन टू, तुमच्या लक्षात आलं असेल। चला आपण नेक्स्ट बघूया, ऑन अँड अपॉन,
बघा खूप छोटे छोटे प्रिपोजिशन आहे, पण यातला फरक आपल्याला खूप दिवस लक्षात येत नाही, आणि त्यासाठीच आपण खूप सोप्या भाषेमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. ऑन अँड अपॉन, तर नेमकं ऑन आणि अपॉनमध्ये काय फरक आहेत बघा. खूप सोपं आहे. इट इज यूज टू शो थिंग्स ॲट रेस्ट. इट इंडिकेट्स ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट. म्हणजेच जेव्हा ऑन वापरायचं असेल तेव्हा भौतिक स्पर्श असेल एखाद्या गोष्टीला, आणि त्यासोबतच ती गोष्ट स्थिर असेल. ह्या दोन छोट्याशा म्हणजे सेंटेन्समध्ये आपण समजून घेऊयात की स्थिर असली पाहिजे एखादी गोष्ट आणि तिला भौतिक स्पर्श होत असला पाहिजे. जर स्पर्श होत असेल तरच आपण ऑन वापरतो हे लक्षात घ्या. जसं की एक्झाम्पलमध्ये बघूयात आपण, द बुक इज ऑन द टेबल. द बुक इज ऑन द टेबल, हे पुस्तक कशावर आहे? टेबलवर आहे. म्हणजे टेबलला काय झालं आहे? याचा स्पर्श झाला आहे. तुम्ही जर पुस्तक टेबलवर ठेवलं तर बघा, टेबल आणि पुस्तक म्हणजे सहज ते टच होतात, म्हणजेच स्पर्श त्या वस्तूला झालेला आहे. त्याच ठिकाणी आपल्याला ऑन वापरायचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं की ही सॅट ऑन अ चेअर, चेअरमध्ये तो बसला म्हणजेच त्याचा स्पर्श झाला आहे चेअरला. तुमच्या लक्षात आलं? नेक्स्ट बघूयात आपण अपॉन. अपॉन टू रेफर टू इंडिकेट्स मुवमेंट. येथे एखादी चळवळ म्हणजे हालचाल दाखवायची असेल अशा पद्धतीने अपॉन वापरतो. बघा आपण, ही जम्प अपॉन द फेन्सिंग. तर वरचं जसं आपण इन अँड इनटूटला फरक बघितला तशाच पद्धतीने ऑन अँड अपॉनचा आहे. ऑन हे फक्त स्पर्श असेल तर, आणि अपॉन हे म्हणजे ही एक्झाम्पल बघूयात आपण, ही जम्प अपॉन द फेन्सिंग म्हणजे त्याने त्या कुंपणावरून उडी मारली. म्हणजे बघा, उडी मारत आहे तो, म्हणजे त्याचा स्पर्श होत नाही आहे, तर डिस्टन्स मेंटेन केल्यानंतरची जी सिच्युएशन येते तर तशा वेळेस आपल्याला अपॉन यूज करता येतं. कीप द बुक अपॉन द टेबल, म्हणजे टेबलवरती बुक ठेवतो आहे, म्हणजे ते ऑलरेडी टच नव्हता. अशा पद्धतीने जर वापरायचं असेल तर अपॉन आपण यूज करत असतो. त्यानंतर बघा विदाउट. विदाउट हे भरपूर जणांना माहीत आहे, तरी पण आपण बघूयात की विदाउटचा एक्झाम यूज नेमका कोठे करायला पाहिजे. इट इज यूज टू शो द ॲबसेन्स ऑफ पर्सन्स ऑर थिंग्स. म्हणजे जे गोष्ट तिथे ॲबसेन्स असेल अशा वेळेस आपला विदाऊट हा वर्ड यूज करता येतो. यू कॅन नॉट डू धिस विदाउट हिम, म्हणजे तू ते त्याच्याशिवाय करू शकत नाही. ज्याशिवाय या अर्थाने जेव्हा वाक्यामध्ये वापर करायचा असेल तर आपला विदाऊट या वर्डचा यूज नक्की करता येतो. मॅन कॅननॉट लिव विदाऊट वॉटर अँड फूड, म्हणजेच माणूस जो आहे तो पाणी आणि अन्नाशिवाय तो जगू शकत नाही. म्हणजे च्याशिवाय, विदाऊट वॉटर अँड फूड, च्याशिवायचं जेव्हा यूज करायचं असेल तेव्हा आपण विदाऊटचा यूज करत असतो. बघा त्यानंतर आपण बघूयात बाय अँड विथ. खूप महत्त्वाचा फरक आहे हा बाय अँड विथचा. व्यक्ती व प्राणी असेल तर कर्मणी प्रयोगामध्ये काय वापरतात? बाय वापरतात. खूप छोटा फरक आहे आणि खूप सहज लक्षात राहण्यासारखा आहे. बघा त्यानंतर वस्तू असेल तर कर्मणी प्रयोगामध्ये विथ वापरलेलं असतं. हे बघा, व्यक्ती आणि प्राणी असेल म्हणजे आपण असेल समजा लक्षात ठेवायला काही हरकत नाही, तर जेव्हा कर्मणी प्रयोग असेल म्हणजे बायने जोडलेलं असेल ते सेंटेन्स, तर तशा वेळेस बाय यूज करायचं जिथं सजीव असेल तिथं, आणि जर निर्जीव गोष्ट असेल तर त्यावेळेस विथ यूज करायचं. खूप सोपं आहे, आपण एक्झाम्पलनुसार समजून घेऊया. द टायगर वॉज शूट विथ माय न्यू गन बाय मी. बघा इथे विथ अँड बाय या दोन रिकाम्या जागासुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर आपण समजून घेऊयात की विथ नेमकं कोठे. बघा इथं वरतीच बघितलं आहे, जिथं वस्तू असेल म्हणजे वस्तूच्या आधी. आता इथे काय आहे? माय न्यू गन, म्हणजे माझी नवीन पिस्तोल जी आहे म्हणजे बंदूक जी असेल, तर ती विथ म्हणजे ही वस्तू आहे त्याआधी आपण विथ वापरलेलं आहे. आणि हे बघा, इथं मी आहे म्हणजे हे सजीव आहे, याआधी आपण काय वापरलेलं आहे? बाय वापरलेलं आहे. म्हणजे बाय अँड विथ हे दोन शब्द जर एकाच वेळेस यूज करायचे असेल तर तुमच्या ते लक्षात आलं पाहिजे की नेमकं आपल्याला कशा पद्धतीने यूज करता येईल. तर हे लक्षात ठेवा, जेव्हा निर्जीव वस्तू असेल त्यावेळेस विथ आपल्याला प्रीपोजिशन म्हणून यूज करता येईल, आणि जेव्हा सजीव असेल, वस्तू असेल, व्यक्ती असेल, कुठलीही गोष्ट असेल त्यावेळेस आपण बाय हे यूज करणार आहे. द नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. द रूम वॉज फिल्ड विथ स्मेल, म्हणजे रूम आहे ती भरलेली आहे. कशाने भरलेली होती? स्मेलने. आता स्मेल ही काही सजीव गोष्ट नाही आहे, तर ती फील करण्यासारखी आहे, म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये ती येऊ शकते, पण ती सजीव नाही आहे हे लक्षात ठेवा. प्राणी किंवा व्यक्ती तर ती नक्कीच नाही आहे, त्यामुळे त्याच्याआधी आपल्याला विथ यूज करता येईल. आलं लक्षात तुमचं की विथ कधी यूज करायचं आहे?
त्यानंतर बघूयात आपण अ लेटर हॅज बीन रिटन बाय मी. बघा एक लेटर लिहिलेलं आहे रिटन बाय मी म्हणजे मी ते लिहिलेलं आहे म्हणजेच इथं काय आहे व्यक्ती आहे म्हणून त्याआधी आपण बायचा यूज केला. म्हणजे एका सेंटेन्समध्ये तुम्हाला विथ अँड बाय वापरायचं असेल तरी तुम्हाला वापरता आलं पाहिजे आणि सेपरेट असेल तरीसुद्धा. बघा सगळ्यात महत्त्वाचं वारंवार परीक्षेला येणारं हा हे दोन प्रीपोजिशन आहे बिटवीन अँड अमंग. बिटवीन इट इज यूज टू रेफर टू टू पर्सन ऑर थिंग्स. बिटवीन इट इज यूज टू रेफर टू टू पर्सन ऑर थिंग. ही एकच शब्द इथे लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की बिटवीन नेमकं कधी वापरायचं असतं. तर जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूंची तुलना केलेली असेल किंवा त्यांच्याबद्दल आपण जर बोलत असेल तर अशाच वेळेस आपल्याला बिटवीन यूज करायचं असतं. जसं की एक्झाम्पल बघूयात आपण आय स्टूड बिटवीन पूजा अँड मीना. म्हणजे मी पूजा आणि मीनाच्या मध्ये उभी आहे. म्हणजे आय स्टूड बिटवीन दो ह्या दोघीच जणी आहेत म्हणून मी इथं बिटवीन यूज केलेलं आहे. मी जर जास्त मैत्रिणींच्या मध्ये उभी असते किंवा आय स्टूड तर आपल्याला अमंग यूज करता आलं असतं म्हणजेच ते अगदी करेक्ट होतं. नेक्स्ट बघा मदर डिस्ट्रीब्युटेड द केक बिटवीन द टू चिल्ड्रन. बघा इथे टू चिल्ड्रन वापरलेलं आहे म्हणून आपल्या इथे बिटवीन वापरायचं आहे. आणि इथं जर फोर चिल्ड्रन्स असतील किंवा चिल्ड्रन असेल किंवा फाईव्ह असेल तर अशा वेळेस आपल्याला या ठिकाणी अमंग यूज करता आलं असतं आणि ते करेक्ट असतं. त्यानंतर बघूयात आपण आय अटेंडेड अ लेक्चर बिटवीन 1 PM अँड 4 PM. इथे ॲट पाहिजे होतं कारण मी जे लेक्चर अटेंड करते ते बिटवीन 1 ते 4 PMच्या दरम्यान मी लेक्चर अटेंड करते असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण बघूयात अमंगचा वापर नेमका कुठे करायचा. मी वरती सांगितलं आहे तसं की अमंग हे दोनपेक्षा अधिक व्यक्ती असेल तर मराठीमध्ये साधा आणि सोपं लक्षात ठेवा की दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा जर आपल्याला उल्लेख झालेला असेल सेंटेन्सनुसार तर त्या ठिकाणी अमंग यूज करायचं. मदर डिवाइडेड द केक अमंग द फोर चिल्ड्रन. बघा इथे फोर चिल्ड्रन होते म्हणून इथे अमंग यूज केले. कधी कधी रिकामी जागा जर समजलं नाही तर वाक्याचा अर्थ थोडक्यात समजून घेऊन आपल्याला रिकामी जागा भरायची असते. द प्रॉपर्टी वॉज डिवाइडेड अमंग द थ्री सन्स. बघा इथे थ्री सन्स आहे दोनपेक्षा जास्त आहे म्हणून आपण अमंग यूज केलेला आहे. खूप सोपं आहे. त्यानंतर बघूयात आपण फ्रॉम कधी यूज करायचं असतं. फ्रॉम हे भरपूर ठिकाणी यूज करता येतं आपण त्यातलं काही बघणार आहोत. इट इज यूज टू रेफर द बिगिनिंग ऑफ द टाईम अँड टू फॉर द एंड ऑफ द टाईम ऑफ ॲक्शन. म्हणजे एखाद्या टाईमची सुरुवात होत असेल वेळेच्या सुरुवातीसाठी आपण बिगिनिंग हे यूज करत असतो सॉरी फ्रॉम हे यूज करत असतो. त्यानंतर अँड टू फॉर द एंड ऑफ द ॲक्शन एखाद्या ॲक्शनचा शेवट होत असेल अशा वेळेसुद्धा. म्हणजे बघा एक्झाम्पलनुसार आपण बघूया. वी प्लेईंग फ्रॉम 6 AM टू 8 AM. म्हणजे आम्ही खेळत आहे 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत. बघा फ्रॉम या वेळेपासून या वेळेपर्यंत म्हणजे एखाद्या वेळेची सुरुवातीपासून शेवटपर्यंत असा जेव्हा आपण उल्लेख केला असेल त्यासाठी आपल्याला सुरुवातीला फ्रॉम यूज करावं लागतं. त्यानंतर टू म्हणजे पर्यंत जसा उल्लेख असेल तिथे टू यूज करावं लागतं. म्हणजे वी प्लेईंग म्हणजे आम्ही सकाळी 6 वाजेपासून तर 8 वाजेपर्यंत खेळत होतो. आय अटेंडेड अ लेक्चर फ्रॉम सेम आहे मी लेक्चर अटेंड करते 1 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. त्यानंतर आपण बघूयात सेकंड. इट इज यूज टू रेफर टू द बिगिनिंग ऑफ द प्लेस अँड टू कम्स फॉर द एंड ऑफ ॲक्शन. म्हणजे एखाद्या प्लेसपासून आपल्याला निघायचं असेल तर ॲक्शनचा एंड होईपर्यंत अशा पद्धतीचा जर सेंटेन्स असेल तर तिथेसुद्धा आपल्याला फ्रॉम यूज करायचं असतं. जसं की एक्झाम्पल बघा दे रॅन फ्रॉम देअर हाऊस टू स्कूल. म्हणजे ते त्यांच्या घरापासून तर स्कूलपर्यंत पळत आले होते. म्हणजे दे रॅन म्हणजे पळाले होते कुठून फ्रॉम देअर हाऊस टू स्कूल. म्हणजे एखाद्या प्लेसपासून दुसऱ्या प्लेसपर्यंत जर आपण ती ॲक्शन करत असेल तर अशा वेळेससुद्धा त्याच्या सुरुवातीला आपल्याला फ्रॉम यूज करता येतं. शी ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू केरळ. म्हणजे ती ट्रॅव्हल करते पुण्यापासून ते केरळापर्यंत. त्यानंतर अजून एका ठिकाणी फ्रॉमचा यूज केला जातो. बघा इट इज यूज फ्रॉम डिपार्चर टाईम प्लेस. म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे डिस्टन्स दाखवायचं असेल अशा वेळेसुद्धा टाईम म्हटलं असेल प्लेस म्हटलं असेल. एक्झाम्पल ही हॅज गॉन फ्रॉम माय हाऊस. ती माझ्या घरापासून निघालेली आहे म्हणजे गेली आहे.
आय शॉल टेक रेस्ट फ्रॉम मी. त्यानंतर आपण बघूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.